नमस्कार मित्रांनो, एका नवीन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण रिव्ह्यू करतोय गोविंद नाम हे मेरा ह्या मूवीचं. चला मग सुरुवात करूया. मी हा मूवी पाहिला आणि मी खरंच म्हणतो एक्सपेक्टेशन एवढ्या काय केल्या नाही त्या मूवीकडनं, कारण की इथं जो डायरेक्टर आहे त्याने आणि धडक हंपी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया हा हे मूवीज काढलेले आणि ते ठीक होते, एवढे काय खास नव्हते. पण जेव्हा हा मूवी मी पाहिला ना, आय वॉज शॉक्ड, कारण की हा मूवी दिसताना कॉमेडी आहे आणि ओव्हरऑल कॉमेडीच मूवी आहे. खरं म्हणजे मूवीची स्टोरी लाईन सांगायचं म्हणलं तर विकी कौशलचं कॅरेक्टर दाखवलं गोविंद नावाचं, त्यामध्ये किती प्रॉब्लेम्स येतात आणि तो कसं स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल पण ते पण कॉमेडी थ्रू दाखवले. तिची गर्लफ्रेंड आहे. मंजू बेल बजा रही है ना, पहिले बेल पे उठने का. पहिले बेल पे कैसे उठू? जैसे पहिले लाठ उठता है तू. घरची बायको असते सारखं सारखं त्याला बोलत असते, टोसून बोलत असते, प्लस तिचा अपमान करत असते. तिची गर्लफ्रेंड त्याला साथ देते, त्या दोघांना लग्न करायचं असतं आणि त्यावरनं प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स आणि त्या मागे ते गुंड लागलेले तिच्या मागे आणि खूप काही असे सीन आहेत ना, मिक्सअप आहेत मूवीमध्ये, पण ते ना क्लिअरली होतात. आणि फर्स्ट हाफ तर फुल कॉमेडीच आहे, पण जेव्हा सेकंड हाफ जेव्हा चालू होतो ना ह्या मूवीचा, तो बघण्यासारखा आहे. आणि खूप सारे सस्पेन्स आहे त्यामध्ये. एक मर्डर होतो, तो ऍक्च्युअली मर्डर नक्की कोणाचा होतो, कसा होतो, कोण करतं, हे तुम्हाला मूवी बघितल्यावर सांगता येईल. आणि एक्सपेक्ट नव्हतं केलं मी ह्या गोष्टी, पण ह्या मूवीमध्ये सस्पेन्स पण आहे. सुकू के भेजेगा कर, सटक गया इसका. सब जानते हैं मर्डर के बारे में, पुलिस को छोड़ के. हा जास्त मोठा नाही मूवी, हा 2 तास 10 मिनिटाचा मूवी आहे. फॅमिलीला बसून तुम्ही हा मूवी बघू शकता आणि हा हॉटस्टारलाच अवेलेबल आहे मूवी, त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज पण नाहीये. त्यामुळे हा तुम्ही हा मूवी इझिली बघू शकता आणि हा एंटरटेनमेंट पर्पज असल्यामुळे मूवी खूप काही मूवी हा सांगून जात नाही, सोशल मेसेज ह्या मूवीमध्ये नाही आहेत काही. त्यामुळे तुम्ही हा मूवी बघा आणि एन्जॉय करा. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना, 2 तास 10 मिनिटाचा मूवी असतानाही हा मूवी 1 सेकंदही आपल्याला बोर करत नाही, आपण त्या स्टोरी लाईनशी खेळून ठेवतो आपल्याला मूवी. हा काच का तुकडा आहे, इसमें खून भी है, मेरे को लगता है मर्डर हुआ है, मर्डर उसी एडी है, पण क्राइम पेट्रोल का सब एपिसोड देखती है मैं. त्यामुळे तुम्ही हा मूवी बघा आणि एन्जॉय करा. हा संडे आहे आणि तुम्ही हा मूवी हमकास हॉटस्टार वरती तुम्ही बघाच मूवी. अशाच एका नवीन रिव्ह्यू साठी भेटूच आपण पुढच्या टाइमला. तोपर्यंत ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड, बाय.